मी जे वक्तव्य ऐकता आमच्या विरोधातली मला काही बेस नसतो, पण मी जे कायमस्वरूपी सांगत आलो, मी ज्यावेळी तुम्हाला सांगितलं की शिवसेनेचे काही आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमच्याकडे येणार आहेत, त्याच्या पुढच्या 10 दिवसामध्ये इलमताई गोरेंनी प्रवेश केला, त्याच्यानंतर मनीषाताई कायंद्यांनी प्रवेश केला, त्याच्यानंतर माजी आमदार तुकाराम कातेसाहेबांनी प्रवेश केला, अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला. त्याच्यावर माझ्याकडे काही ऑथेंटिक माहिती असते म्हणून मी बोलतो, आणि म्हणून मी तुम्हाला देखील अनेक वेळा विनंती केलेली आहे की रोज सकाळी जे टावर म्हणून बोलतात त्यांचे जास्त मनावर घेऊ नका, त्याच्यामध्ये काही तथ्य नसतं. महाविकास की महाविकास म्हणजे त्यांची ज्या आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहराच नाही त्याच्यावर मी विचार पण करत नाही. मी अनेक वेळा सांगितलं की पहिला तरी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा. जसं महायुतीचा म्हणजे NDAचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे नरेंद्र मोदी साहेब आहेत, तसं त्यांच्यासमोर टिकणारा निदान त्यांच्यासमोर 10-20% मतं तरी घेणारा असा एखादा चेहरा त्यांनी पहिला जाहीर करावा. त्यांचे चेहरे कोण आहेत? नितीश कुमार, त्यांचं भाषण तुम्ही विधानसभेतला ऐकलेलं आहे, त्याच्यानंतर ममता दीदी आहेत, पण त्यांच्या विरोधामध्ये काही लोक काम करत आहेत, काही लोक म्हणतात आपचा चेहरा आहे, काही लोक म्हणतात राहुल गांधींचा चेहरा आहे, असे नक्की चेहरे किती आहेत आणि हे सैरभैर का झालेले आहेत? तर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एकही चेहरा त्यांच्याकडे नाही, म्हणून आजपर्यंत त्यांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये काही उमेदवारीबद्दल ते चर्चा करू शकले नाही. आपण जशी चर्चा ऐकलेली तशी मी चर्चा ऐकलेली आहे, पण मिलिंद देवरांना मी जेवढं ओळखतो, मिलिंद देवरा हे अतिशय लोकांमध्ये जाऊन काम करणारे एक मुंबईचं नेतृत्व आहे. त्यांना मुरली देवरा साहेबांचा वारस आहे आणि मुरली देवरांचा वारसदार म्हणून काम करत असताना मुंबईमध्ये अनेक आमदार माजी आमदार त्यांच्यासोबत काम करतायत आणि त्यांच्या नावाला आणि त्यांच्या कामाला एक वेगळं बलं आहे. एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी, अशा नेत्याला जर मिलिंद देवरासारख्या एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीनं शिवसेना वाढू शकते हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि मी देखील त्यांना आवाहन करेन की त्यांच्या मनामध्ये पक्षामध्ये यायचं जर चालू असेल तर त्यांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.